आणि आता मी विनंती करीन भाऊ मस्के यांना की काही शब्द ते आरती अवधूतावरती सांगतील. श्रेष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू गुरुभगिनी यांना माझा प्रेमाचा नमस्कार. आरती अवधूता जे जे आरती अवधूता श्री गुरु आनंद जन्मीची सुकृत पदरी म्हणून 3 सप्टेंबर 2018 रोजी सोमवार हा मंगल दिन उगवला आणि तुझ्या प्रेमाचा पुनश्च मला लाभ मिळाला. त्यातून मला खरंच माझी धन्यता वाटली. तुझा प्रेम आमच्या सर्वांवर आहेच. तुझ्या प्रेमाची सर्वात कृपा आहे याची उपमात मला देता येणार नाही. आणि तसेच सर्व गुरुभक्त जे तुझ्यावरती अनन्य भक्ती करत आहेत त्या प्रेमासुद्धा मला आता उपमा देणार की नाही. कारण का ते सर्वस्व तनुमन धनाने तुझ्या चरणी अर्पण झालेत असे सर्व भक्त मंडळी यांनासुद्धा मला त्यांना उपमा देता येत नाही. तर मग हा प्रेमा तुझा जन्मदिनी दुपारी 3 वाजता सर्व आबाल वृद्धांनी 3 वाजता सर्वांनी ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी उभं प्रत्येक त्यांनी उभं राहून सगळ्यांनी हा तुझा प्रेमा आरतीचा उपभोगला. आणि त्यावेळेपासून आजपर्यंतचा जो अनुभव आहे तो आम्ही आज तुझ्या कृपेने आज अनुभवत आहोत. आरती अवतुता तुझी भोगशक्ती एवढी जबरदस्त असल्या कारणाने आम्ही हे तुझा आज वर्णन करू शकतो. कारण तोंडातून शब्दसुद्धा उच्चारण्याची आमची परिपक्वता नाही. कारण जे शब्द जे उच्चारतो ही सुद्धा तुझी शक्ती आहे, ही तुझी बोधशक्ती आहे. आणि त्या बोधशक्तीने हे आरती अवतुता आम्ही जय जयकार करतो. आरती अवधूता जय जय आरती अवधूता मी तुपणाचा भावटा कुणी दर्शन दे संता दर्शन दे संता जय जय आरती अवधूता अशी आरती अवधूता तुझं वर्णन करताना मला तर ह्या आरतीची हेच होत नाही. पुन्हा पुन्हा तुझ्या त्या स्मरणाचं त्या स्मरणामध्ये नित्य असं राहून स्मरण करत राहणं म्हणजेच मला ती आरती अनुभव आल्याचा असा मला जाणं माझा अनुभव जाणवतो. शांत चित्ताने पूर्ण समाधानी ज्यावेळी चित्त होईल म्हणजेच तुझी आरती मला अनुभवाला आली असं मी म्हणेन. स्वानुभव दीप्ती शुद्ध सद्गुरु आरती अशा प्रकारचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं अवलंबन न माजवता मी माझ्यातलं आत्मस्वरूप त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मी माझं चैतन्य एवढं प्रफुल्लित करीन आणि त्या ठिकाणी मी माझं चित्त समाधान करून ते उपभोगेन तीच माझ्या जीवनातली खरी आरती होईल. आरती अवधूता म्हटल्यानंतर त्या आरतीच्या अवधूताचं तुझं वर्णन करताना तू अनेक बाजूने नटलेला आहेस असं मला त्या ठिकाणी दिसतंय. तू तुला किती प्रकारच्या उपमा देऊ म्हणजे माझं मन समाधान होईल. तू निरुपाधिक निरामय आहेस, आकाशावरी थोर आहेस आणि शेवटी म्हटल्यानंतर शून्यातीत आहेस तू. मग शून्यातीत असणारा तू प्रेमळ सद्गुरु भक्तांसाठी तू सगुणावतार घेतलास. मग अशा सगुणावताराच्या आरती करताना माझ्या प्रेमाचा उमाळा आला आणि मी तुझ्या जय जयकारामध्ये रमून गेलो. अर्थ्यावतुता जय जय अर्थ्यावतुता मी तुपणाचा भाव टाकून दर्शन दे संता. मग आता माझ्यातला मी आणि हे मला पटण्यासाठी ज्या वेळेस तुझा अनुग्रह झाला त्या अनुग्रहाच्या वेळेस मी माझ्यातलं तनुमन धन सगळं तुझ्याने अर्पण केलं अनन्य भावाने ज्यावेळी तुझ्या मी चरणी पडलो त्याचवेळी माझ्यातला मीपणा गेला. माझा मीपणा
गुरुदत्ता राजसिरे सगळा अशा प्रकारचा तूच माझ्याकडनं ती अनुभूती करून घेतलीस असा हा तुझा सिद्धांत आहे. आणि त्या सिद्धांतामध्ये मला हे अनुरूप करून घेतलास आणि तो तीच अनुभूती माझ्या मला ती पटली गेली. ज्ञानाज्ञान खेळ गळपुणे ज्ञानाज्ञान हे माझं ते माझं मी अमुक तमुक अशा प्रकारचं हे जे ज्ञान होतं मी शरीर मी मन बुद्धी इंद्रिय हे सर्व प्रकारचं मी आहे अशा प्रकारचं हे ज्ञान हे माझं अज्ञानच आहे हे मला तुझ्या अनुग्रहानंतर मला ते कळून आलं. आणि माझ्या सामान्य रूपातलं जे स्वरूप ज्ञान आहे त्याची ओळख तू ज्यावेळेस मला करून दिलीस तेच खरं तत्वज्ञान माझ्यासमोर आलं आणि त्या खरी ज्ञानाची मला ओळख पडली. कारण तुझ्या ह्या प्रेमसागरातलं मी एक बुडबुड आहे अशी अनुभूती तू मला दिलीस. ज्ञानाज्ञान नसती स्वरूपी शुद्ध मंगल आरती म्हणजे अशा प्रकारचे पंतांचं आरतीबोध आहे म्हणजे ह्या शुद्ध ज्ञानांतामध्ये आपण रममण होणं हीच खरी आपली यातले आरती होईल. म्हणजे अशा प्रकारची मी तुझ्या आता शुद्ध यातला बुडबुड आपल्या करणारे मला माझा मी माझ्या मी पण जो कर्तव्यात आहे ती तुझ्या चरणी मी अर्पण केली आणि सर्व तूच आहेस असा अनुभूती मला त्या ठिकाणी आली. प्रेमास्तव जन्म कशासाठी मग ह्या भक्तांचा आणि ह्या गोष्टीचा मग जन्म कशा जन्माचा हेतू काय तर ह्या जगामध्ये तूच माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तूच मला भरून दिसला पाहिजेस आणि अखंड मला त्या स्वरूपात बुडून राहणं हीच माझी खरी जन्माची सार्थकता होईल. मग ह्या आरतीसाठी मी अनंत जन्म घेईन अनंत जन्म घेणं परे मी होईन तुझं असं म्हणजे अशा प्रकारची मला तू शक्ती दे आणि अशा प्रेमामध्ये मला तू तुडुंब भरून माझ्या आयुष्याचा सार्थक होईल अशा प्रकारची ही आरती माझ्या जीवनामध्ये अखंड राहू दे हीच सर्व मी पंतांच्यांनी मागणी मागून मी दोन माझे दोन शब्द संपवतो. श्री गुरुदेव सगळ्यांनी आपले विचार इथे आरती अवधूतावरती मांडले तर आता मी विनंती करेन श्री सुधीर पंतांना की इथे येऊन सर्वांना आरती अवधूतावरती काही शब्द सांगाल. एवढाच अर्थ आहे पण खरं यमुनक्काचं जे रूप आहे यमुनक्काचं रूप ते पंचांनी कुठल्या शब्दात सांगितलं हे तुम्हाला अजून कुणालाच माहिती नाही. अरे शंकराचार्यांनी आद्य शंकराचार्यांनी यमुना नदीला रवितनया म्हटलं आहे. रवितनया यमुना नदीला म्हटलं आहे मग यमुना नदीचं जे कार्य आहे सर्वस्व स्वतः पोटात घेऊन सर्वस्व एकूण ती जगाला देणारं हे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान यमुनक्काकडे होतं. यमुनक्काकडे होतं हे काय आहे हे कसं आहे कारण पंचांनीसुद्धा आद्य शंकराचार्यांचा सगळं अभ्यास केलेला होता. ही आरती अवधूतासुद्धा काय आहे कुणालाच माहिती नाही. आपण अवधूत संप्रदायामध्ये आल्यानंतर हा पुनर्जन्म आहे. हा अवधूत संप्रदाय हा सर्वसाधारण मिळणाऱ्यासारखा नाही आहे गूढ ज्ञान आहे आणि हा सर्व सोपा करून दिला आहे पंचाने उघड केला आहे. त्याचंसुद्धा काय कारण आहे तुम्हाला सर्वस्व माहिती पाहिजे लोकांना. अरे बालमुकुंदाने 1875 गुरुद्वारदशी दिवशी पंचांना अनुग्रह दिला. पंत महाराज तयार नव्हते गंजीत जाऊन लपले होते त्यावेळेला त्याने एक शब्द वापरला आनाजी पुत्रा तू बाहेर आहे तूच हे सर्व अवधूत संप्रदाय सांभाळणारा तूच मोठा आहे योग्य पुरुष आहेस तुला ते केलंच पाहिजे. त्यालाही कारण आहे त्यावेळेची वाक्य आहे ती फार महत्त्वाची आहे. अरे ज्यावेळा तू दत्त होतास त्यावेळा रानावनात राहणाऱ्या तपश्चर्या करणाऱ्या ब्रह्मचारी लोकांना संन्याशी लोकांना तू हा अवधूत संप्रदाय दिलेला आहेस. आज कलियुगामध्ये तुझा जन्म आहे दत्त म्हणून
आणि त्यांना पर्याय अवधूत मार्ग लोपला म्हणून कलियुगी दत्त प्रगटला. हा दत्त प्रगटला म्हणजे कोण प्रगटला आहे? दत्त म्हणजे आपला सद्गुरु पंत महाराज. त्यावेळेला बालुकुण म्हणत आहेत त्याला, अरे तुझा जन्मच ह्यासाठी आहे जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला आया ज्याच्या कर्माची जी त्याला एक दिली विश्वरूप दर्शन देऊन, तुला हे केलंच पाहिजे, हे तुला केलंच पाहिजे. त्या ठिकाणी आता कुठल्या प्रकारचे नातीगोती किंवा हे कसं नाही आहे. त्याचप्रमाणे पंतांना सुद्धा अभिमान होईल म्हणून ते एक गोष्ट करत नव्हते. तर त्यावेळेला बालकुंडन सांगितलं, हे तुला केलंच पाहिजे आणि तुझा जन्म त्याच्यासाठी झालेला आहे. अवधूत संप्रदाय सर्वसामान्य लोकांना प्रपंच करून परमार्थ करणाऱ्या अशा सर्व स्त्री पुरुषांना वगैरे सगळ्यांना देण्यासाठी तुझा जन्म आहे, तुला हे केलंच पाहिजे. त्यावेळेला पंत महाराजांनी अवधूत संप्रदाय सुरुवात केला आणि तो आपल्याला आजपर्यंत मिळतो आहे. आता अवधूत संप्रदाय म्हणजे काय याची जर आपण विचार केला, हे कोण अवधूत आरती अवधूता म्हणतो आपण, हे अवधूताची आरती कुणाची आहे? हा कोणी विचार केला? कुणीतरी विचार केला की आपण अवधूत संप्रदायामध्ये आहोत, अनुग्रहित आहोत. ज्यावेळा आपण अवधूत संप्रदायामध्ये येतो ज्यावेळा स्वरूपाचं दर्शन होतं, स्वरूपाचं दर्शनाचा अर्थ काय आहे हे कुणीतरी जाणले? अरे स्वरूपाचं दर्शन तर स्वयंभू दत्त किंवा पंत असतो आणि तो काय सांगतो, अरे आजपासून तू माझा झालाय, मी तुझा आहे. तसंच बालमुकुंदाने सुद्धा पंतांना सांगितलं, अरे तू माझ्यासारखाच हो, तुझ्या माझ्यात आता काही फरक नाही, मी सर्वस्व तुझ्या याच्यात दिलेलं आहे. त्यामुळे बालमुकुंद आणि पंत हे वेगळेच नव्हते, ते दोघं एकच होते. तर त्याचं पुढचं मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळा अवधूत संप्रदायाचे आपण सगळे गुरुपुत्र गुरुभगिनी आहोत, सर्वांनी अनुग्रह घेतलेला आहे. किती लोक आहेत अनुग्रह घेतलेले किती लोक आहेत बघा. अरे आपण ज्यावेळा अनुग्रह घेतो अवधूताचे होतो, त्या अवधूत काय सांगतो? ज्यावेळा स्वरूपाचं दर्शन होतं तर सद्गुरू सांगतो काय, अरे आजपासून तू माझा झालाय, मी तुझा आहे, तुझ्या हृदयात मी आहे, माझ्या हृदयात तू आहेस. गुरु शिष्याचं नातंच नाही. अरे सगळे तुम्ही पंत आहात, तुमच्या हृदयात तो बसलेला आहे, तो तुम्ही सर्व पंतच आहात, मग कोण अवधूत? हा प्रश्न. अवधूत तुम्ही कुणाला म्हणा? बालमुकुंदन अवधूत म्हणा. पण बालमुकुंदाने सांगितलं, मी माझं सर्वस्व पंतांच्या इथे टाकून दिलं नाही. पंत आणि मी बालमुकुंद आम्ही वेगळेच नाही. बालमुकुंद अवधूत झाले, ते पंत महाराज अवधूत आहेत. कारण त्यांनी तुम्हाला सर्वांना दिले. अवधूत संप्रदाय जर सगळ्यांना मिळता नाही, त्या आपल्या सामान्य लोकांना आणि प्रपंच करून परमार्थ लोकांना, मग हा मिळालेला अवधूत संप्रदायामध्ये कोण अवधूत आहेत आता विचार करा. कारण त्यांनीही सांगितलं, तू माझ्यासारखा झालाय, मी तुझ्याच आहे, तुझ्या माझ्यात आता फरक नाही, मग तुम्ही पंतच आहात ना, तुम्ही अवधूतच आहात. हा आपण कधी विचार केला आहे? मग अवधूत संप्रदायाची जी आरती आहे, आरती अवधूता, ही आरती अवधूता कुणाची आहे? कुणाची आहे? पंतांची आरती आहे की बालकुंडांची आरती आहे? अरे ही आरती अवधूत संप्रदायाची एकरूपतेची आरती आहे, ऐक्याची आरती आहे. ही सर्व गुरुपुत्र बहिणीला जय जयकार केलेली आरती आहे. पंतांनी हा अवधूत संप्रदायाचीच आरती केलेली आहे. त्याचं कारण काय माहीत आहे तुम्हाला? ज्यावेळा ऑगस्ट 1883 गोकुळाष्टमी दिवशी, तुम्ही वाक्य वाचलं नसेल त्या पैठ्यामध्ये, श्री त्या पत्रामध्ये, गुरुला शरण गेलो पण समाधान मिळालं नाही. अरे गुरुला शरण जातात कसं, तुम्ही कसे गेलात? जसं गुरुला शरण जाल तसं तुम्हाला समाधान मिळणार आहे. तुम्ही गुरुला शरण गेलाच नाही तर तुम्हाला समाधान कसं? मग त्याचवेळी ही पाच पदं आणि आरती अवधूता निर्माण झालेली आहे. त्याचवेळी पंतांनी सांगितलं, अरे तुम्ही सद्गुरूशी शरण कसं जायचं हे तुम्ही सांगा ना. मग त्याच्यात तुम्ही एका या पदावरून तुम्हाला मी सर्वस्व आरती अवधूताचं विश्लेषण करणार आहे की खरी आरती अवधूता काय आहे आणि आरती अवधूताचं आपण सर्वस्व काय करायला पाहिजे.
आता सगळ्यांनी सांगितले, खूप सांगितले, सगळ्या चांगल्या दृष्टीचं त्यांच्या त्यांच्या विचाराने त्यांनी सांगितलेलं आहे. पंतांचं तत्वज्ञान, बोध, ह्या बोध तीन गोष्टीवर अवलंबून आहे. तीन गोष्टीवर जी भजनं झालेत, जे अभंग तयार झालेत, त्यांचे बोध आहेत, तत्वज्ञान आहे, हे त्यांनी कधी लिहून ठेवलं नाही किंवा काही सांगितलं नाही. ज्या ज्यावेळेला ते आपणून त्या बोलले सांगितले त्यावेळे त्याच्यावर केलं की शाळेतून कॉलेज शाळेतून आल्यानंतर ज्याला एकतारीवर ते भजन करायचे त्यावेळेला ते आपापच पडलेली करत आहे. तर त्याची सगळ्या तीन गोष्टीमध्ये तुम्हाला ह्या तत्वज्ञानाचं सगळं सरळ सांगतो. आणि हे जे बोध तयार झालेत निन्य आहे ते जर कसे मिळाले तर आपल्याला माहीत आहे. नागरकट्टीसारख्या एका आपल्या गुरु बंधूंनी ते लिहून ठेवले म्हणून आपल्याला आयुष्यात मिळालेलं आहे. आणि आमचे माझे आजोबा नरसिंहराव आणि त्यांचे बंधूही सगळ्यांनी ते परिश्रम घेऊन हे सर्वस्व जतन करून ठेवलं म्हणून आपल्याला हा बोध मिळतोय. हे बोधपीठ आपण तयार केले, बोध मिळतोय, हे बोध कसा मिळतो हे पहिले बघायला पाहिजे आपण. अरे निष्काम भक्ती, निष्काम भक्ती, निस्वार्थी प्रीती, निस्वार्थी प्रीती आणि निश्चिम ज्ञानप्राप्ती, निश्चिम ज्ञानप्राप्ती हीच खरी पंतांच्या बोधाची फलश्रुती आहे हे आपण सर्वांनी विचार करायचा. अरे आपण अवधूत संप्रदायामध्ये आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे आयुष्यामध्ये? आपण फार खेळीक आहोत, खेळभंगूर आहोत. आपण जर दोन शतकाचा अंतराचा आयुष्याचा विचार केला तर आपण किती क्षणिक आहोत हे विचार करा. प्रत्येक भूमिकेत किती क्षणिक आहोत? आपण आपल्या जन्माला आलोत, जन्म कसा होतो आणि जातो कसा हे कुणी सांगू शकत नाही. आलो कसं जाऊ कसं पंतांची पद आहेत. जन्माला कसा येतो किंवा आपण जातो कसं हे कुणी सांगू शकत नाही. तसंच आपण झोपतो कसा उठतो कसा हेही सांगू शकतो. आपण कठपुतळे आहोत त्याचा धागा त्याच्याकडे आहे आयुष्यामध्ये, तो जसा दहे करतो तसा आपण डगमगत राहतो. पण त्यांची कितीतरी पद आहेत अशी की त्यातून पूर्ण तत्वज्ञान आहे, सर्वस्व तत्वज्ञान आहे. जी खरी फलश्रुती आहे ती त्या तीन याच्यामध्ये सर्वस्व आहे. पंतांची पदसुद्धा सर्वस्व त्याच तत्व त्याच्यावर आहे. अवधूत संप्रदाय हा प्रेमाचा संप्रदाय आहे. प्रेमाचा वाहा जन्म घेतला बाणेने पुढे जगता. अरे गुरुपुत्रांना आणि गुरु भगिनींना पंत महाराज प्रेमाचा जन्म घेतला ते म्हणायची गरजच काय आहे? कारण आम्हाला जाणीव आहे आम्ही ही खून बांधलेली आहे आयुष्यामध्ये गुरुपुत्र गुरु भगिनी. आणि अवधूत संप्रदायाचा अवधूत संप्रदायामध्ये आलो त्याच वेळा आम्हाला कळालं की सद्गुरु माझा कोण आहे, काय आहे. तो प्रेमाचा सागर आहे, प्रेमाचा सद्गुरू आहे, हे आम्ही खून बांधलेलीच आहे. जेव्हा आम्हाला स्वरूपाचं दर्शन झालं आणि आम्ही अवधूत संप्रदायामध्ये आलोय तेव्हा आम्ही अवधूतच आहोत, आम्हीही अवधूत आहोत. ही सद्गुरूंनी केलेली आरती आहे, ही अवधूताची आहे. कोणाची अवधूत? ही एकरूपतेची ऐक्याची आरती आहे. अवधूत संप्रदायातल्या एकरूपतेची आणि ऐक्याची आहे, त्या गुरु शिष्याचं नातंच नाही. हाच खरा अवधूत संप्रदाय आहे. मग आता अवधूत संप्रदायामध्ये आल्यानंतर पण त्यांनी दोन्ही गोष्टी सांगितल्या. अवधूत संप्रदाय सोपाही सांगितला आणि कठीणही सांगितला. अरे सोपा कोणाला? जो खरोखर निष्ठावंत आहे त्याला एकरूप झाला आहे. आणि अवधूत संप्रदायाचे तत्वज्ञान बोध आहे तो स्वतः अंगीकारलेला आहे. जे 10 नियम पंतांनी सांगितले आपण ज्यावेळा अनुग्रह देतो त्याला सांगतो 10 नियम त्यांचे. त्या 10 नियमामध्ये किती सांगितलंय, किती तत्वज्ञान आहे सांगा ना. त्या तत्वज्ञानाप्रमाणे जर आपण आयुष्यात बाळगून राहिलो तो खरा गुरुपुत्र आहे, गुरु बहिणी आहे, ते आपण बांधलं पाहिजे आयुष्यात. त्या जो खरं निष्ठावान नाही अनुग्रह घेतला आहे त्या अवधूताशी एकरूप राहत नाही, त्याला तुम्ही गुरुपुत्र म्हणाल का? गुरुपुत्र म्हणाला. आणि आपला अवधूत संप्रदाय हा आई मुलाचं नातं आहे. आई मुलाचं नातं हे आपलं अवधूत संप्रदाय. आईने
चार प्रकार की चार मुल हैं वेगवेगे हैं एखाद खट्याला एखाद चांगला बगत पाला जी वगने की पद्धत जी है माया है ती एक अपनी गुरुपुत्र गुरु भगिनी हे सर्वश्री चांगले राहावे सर्वश्रीने त्यांचे कल्याण व्हावं आयुष्याचं कल्याण व्हावं हीच भावना त्या आईची असते आईची भावना जी आहे ना ती आपल्या सद्गुरूची भावना आहे सद्गुरूची भावना आहे आई आईची भावना आहे हे आपण लक्षात घ्यावं आणि मग आपण सगळे जमतो कसा या अवधूत पुत्रे आहोत अवधूत गुरु भगिनी आहोत आज असे वेगवेगळे मेळावे ठिकठिकाणी तयार होत आहेत बोध बोधाचे त्या ठिकाणी आपण सगळे जमतो कसा त्यालाही फार वेगळे आहे ऐशी प्रेमाची जाती स्वार्थाहून केली ते गुरुपुत्र आणि गुरु बहिणीचा प्रयत्न आहे आणि आपण एकत्र जमतो त्याचे काय कारण आहे ही प्रेमाने गुरु अवधूत संप्रदायाने गुरु प्रेमाने मिळतेली जी माळ आहे सगळी जी माळ आहे ते दिवसा दिवसात घट्टच होत राहणार आहे की न तुटणारी माळ आहे हे फार विचार करण्यासाठी अवधूत संप्रदायाने निर्माण केलेली प्रेमाची माळ आहे ती अशी घट्ट होत राहणार आहे आयुष्यामध्ये त्या याच्याप्रमाणे जर आपण राहिलो आयुष्यामध्ये तर सद्गुरूंनी सांगितले मला काही नको आहे सर्वत्र मला पहा जो न मागता देणारा सद्गुरू फक्त आपला सद्गुरू पंत मारायला हे लक्षात कोणी मागून कोणीही दिलो मागून कोणीही देईल जो सद्गुरू आपल्याला काही न मागता कारण का ती आई मुलाला भूक लागली मग कुठली प्रकारची भूक असू दे आयुष्यात ती भूक कशी लागली ही आईला कसं समजतं ती लगेच जाऊन त्याला स्तनपान करते किंवा हे करते त्याची भूक शमवते मग कुठलीही प्रकारची भूक असू दे आयुष्यामध्ये किती प्रकारची भूक आहेत पंतांचं एक पद आहे त्या पदामध्ये पंतांनी इतकं तत्वज्ञान सुंदर सांगितलंय बालबुद्धी मी तळमळतो बागुल बावा भय दाखवितो बालबुद्धी मी तळमळतो अरे दोन श्वासातलं आता आयुष्य आहे आपल्याला माहिती आहे एक क्षणभंगूर आहे हेही माहिती आहे त्याच्यामध्ये आपण कायम तळमळत राहतो महान मुलासारखा काम राहतो तर येणाऱ्या आयुष्यामध्ये भोग आहे यातना आहे दुःख आहे कारण आपण ज्यावेळेला संसारात येतो संसार म्हणजे हा संपूर्ण आयुष्यही संसार आहे त्या संसारामध्ये आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की जन्माला आलो की आपल्याला काही काही जे दुःख आहे यातना आहे भोग आहे कायम सुख नाही आहे मग ह्याच्यात आपण तळमळत राहतो पण तळमळ का राहायचं गुरुपुत्रांनी अवधूत संप्रदायातल्या गुरुपुत्र वहिनी विचार करण्याची दुसऱ्या ह्याच्यात पंतांनी सांगितलंय प्रेमळ माय तू जवळी असता खेळत खेळत व्यर्थ भ्रमतो अरे प्रेमळ माय आपल्या जवळ आहे अवधूत संप्रदायाची ती आई आहे आपल्या जवळ तर आपण खेळत खेळत कशाला व्यर्थ करायचं आहे अरे तिच्या खेळण्याची एकरूपा तिला मागा तिच्याकडे काय ती तुम्हाला सर्वस्व देईल नाही स्वातंत्र्य माझे काही नाचविषयी त्यांचा मी नटतो आपल्या आयुष्यात स्वातंत्र्य नाही आपण काय कायम परतत आहोत आपण मी तूपणाचा भाव टाकून पंतांनी म्हटलंय मी तूपणाचा भाव टाकायलाच लागतो कारण काय आपल्या हातात काही नाही आहे आपण सर्वस्व सद्गुरूच्या किंवा कुठल्याही याच्या इच्छेवर अवलंबून असतो कारण आपण कठपुतळी आहोत कठपुतळीचा धागा कसा तो त्याच्या हातात असतो तो जसा हलवतो तसं आपण कठपुतळी हलवत असते तसं आपण आयुष्यात कठपुतळी आहोत त्याचा धागा त्याच्याकडे आहे ते गुरुपुत्रांनो गुरु भगिनीनो हा धागा टिकवायसाठी तुम्हाला चलनाशी एकत्र व्हायचं अवधूत संप्रदायाशी एकरूप राहायला पाहिजे आणि त्याच्या चलनाशी एकरूप राहील सद्गुरूचे चरणाचे एक अमूल्य दागिना आहे पंतांच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं की गुरुपुत्राने गुरु भगिनीने अवधूत संप्रदायाच्या लोकांनी मुलांनी हे आईला जपलंच पाहिजे
म्हणून मला सांगतोय अवधूत संप्रदाय जेवढा सोपा आहे तेवढा कठीण आहे. सोपाच ठेवा, कठीण करू नका. निष्ठावंत राहा, त्याच्या चरणात एकरूप व्हा. हेच खरं तत्वज्ञान अवधूत संप्रदाय. अवधूत संप्रदायाचं तत्वज्ञान हेच खरं आहे. ते प्रत्येकाने लक्षात ठेवा, त्याच्या चरणाशी एकरूप व्हा. तरच तुम्हाला आयुष्यात सर्वस्व मिळणार. आता आपण अवधूताची आरती याच्यावर 2 मिनिटं बोलतो. बराच वेळ झालेला आहे की मला भूक सारखी असेल. पण अशीच वेळ आहे की मला प्रत्येक ठिकाणी ती ज्यावेळेस एवढ्याची वेळ आलेली असते. मला खूप सांगावं सर करतो माझ्या गुरुपुत्र गुरुजींना. पंतांचं तत्वज्ञान फार मोठं आहे. पंतांचं तत्वज्ञान खूप मोठं आहे. ते एका पदातून तुम्हाला मी सर्व सांगतो आणि थांबतो. काय आपण काय केलं पाहिजे ऐकायला. आपण येताना काय करतो, भेटत असतो. एक तत्वज्ञ आहे. येताना रडतो आपण, जग असतं, पेढे वाटतात, बर्फी वाटतात, काही वाटतात. पण जाताना आपण हसत जायचं आहे, जगाला रडवायचं आहे. हे अवधूत संप्रदायाचं खरं पीठ आहे. जगाला रडवणार कसे, जगाला रडवणार कसे, तर ह्या 2 शास्त्रातल्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी सद्गुरूच्या वचनाप्रमाणे आपण काहीतरी केलं पाहिजे. जर ते केलं तरच आपण हसत जाणार आहोत. नाही पण होता आला गेला. ही तत्वज्ञान कधी असू हे अवधूत संप्रदाय खरं तत्व. तेवढाच अर्थ आहे. पण खरं यमुनक्काचं जे रूप आहे, यमुनक्काचं रूप ते पंचांनी कुठल्या शब्दात सांगितलं हे तुम्हाला अजून कुणालाच माहिती नाही. अरे शंकराचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी यमुना नदीला, यमुना नदीला रवितनया म्हटलं आहे. रवितनया यमुना नदीला म्हटलं आहे. मग यमुना नदीचं जे कार्य आहे, सर्वस्व स्वतः पोटात घेऊन सर्वस्व एकूण ती जगाला देणारं हे जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान यमुनक्काकडे होतं. यमुनक्काकडे होतं हे काय आहे, हे कसं आहे. कारण पंचांनीसुद्धा आद्य शंकराचार्यांचा सगळं अभ्यास केलेला होता. ही आरती अवधूतासुद्धा काय आहे कुणालाच माहिती नाही. आपण अवधूत संप्रदायामध्ये आल्यानंतर हा पुनर्जन्म आहे. हा अवधूत संप्रदाय हा सर्वसाधारण मिळणाऱ्यासारखा नाही आहे. गूढ ज्ञान आहे आणि हा सर्वात सोपा करून दिला आहे पंचाने, उघड केला आहे. त्याचंसुद्धा काय कारण आहे हे तुम्हाला सर्वस्व माहिती पाहिजे लोकांना. अरे बालमुकुंदाने 1875 गुरुद्वारदशी दिवशी पंचांना अनुग्रह दिला. पंत महाराज तयार नव्हते, गंजीत जाऊन लपले होते. त्यावेळेला त्याने एक शब्द वापरला, आनाजी पुत्रा तू बाहेर आहे, तूच हे सर्व अवधूत संप्रदाय सांभाळणारा तूच मोठा आहे, योग्य पुरुष आहेस, तुला ते केलंच पाहिजे. त्यालाही कारण आहे. त्यावेळेची वाक्य आहे ती फार महत्त्वाची आहे. अरे ज्यावेळेला तू दत्त होतास, त्यावेळेला रानावनात राहणाऱ्या तपश्चर्या करणाऱ्या ब्रह्मचारी लोकांना, संन्यासी लोकांना तू हा अवधूत संप्रदाय दिलेला आहेस. आज कलियुगामध्ये तुझा जन्म आहे दत्त म्हणून. पण त्यांचं पदही आहे अवधूत मार्ग लोपला म्हणूनही कलियुगी दत्त प्रगटला. हा दत्त प्रगटला म्हणजे कोण प्रगटला आहे? दत्त म्हणजे आपला सद्गुरु पंत महाराज. त्यावेळेस बालमुकुंद म्हणत आहेत त्याला, अरे तुझा जन्मच ह्यासाठी आहे. जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला आया ज्याच्या कर्माची जी त्याला एक दिली विश्वरूप दर्शन देऊन, तुला हे केलंच पाहिजे, हे तुला केलंच पाहिजे. त्या ठिकाणी आता कुठल्या प्रकारचे नाटीगोटी किंवा हे कसंही नाही आहे. त्याचप्रमाणे पंतांनासुद्धा अभिमान होईल म्हणून ते एक गोष्ट करत नव्हते. तर त्यावेळेस बालकुंडन सांगितलं, अरे हे तुला केलंच पाहिजे, पण तुझा जन्मच त्याच्यासाठी झालेला आहे. अवधूत संप्रदाय सर्वसामान्य लोकांना प्रपंच करून परमार्थ करणाऱ्या
अशा सर्व स्त्री पुरुषांना वगैरे सगळ्यांना देण्यासाठी तो जन्म आहे, नाही केलंच पाहिजे. त्यावेळे पंत महाराजांनी अवधूत संप्रदाय सुरुवात केला आणि तो आपल्याला आजपर्यंत मिळतो आहे. आता अवधूत संप्रदाय म्हणजे काय याची जर आपण विचार केला, हे कोण अवधूत आरती अवधूता म्हणतो आपण, हे अवधूताची आरती कुणाची आहे हा कोणी विचार केला? कुणीतरी विचार केला की आपण अवधूत संप्रदायामध्ये आहोत, अनुग्रहित आहोत. ज्यावेळा आपण अवधूत संप्रदायामध्ये येतो ज्याला स्वरूपाचं दर्शन होतं, स्वरूपाचं दर्शनाचा अर्थ काय आहे हे कुणीतरी जाणलं? अरे स्वरूपाचं दर्शन तर स्वयंभू दत्त किंवा पंत असतो आणि तो काय सांगतो, अरे आजपासून तू माझा झालाय, मी तुझा आहे. तसंच बालमुकुंदाने सुद्धा पंताला सांगितलं, अरे तू माझ्यासारखाच हो, तुझ्या माझ्यात आता काही फरक नाही, मी सर्वस्व तुझ्या याच्यात दिलेलं आहे. त्यामुळे बालमुकुंद आणि पंत हे वेगळेच नव्हते, ते दोघं एकच होते. तर त्याचा पुढचं मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळा अवधूत संप्रदायाचे आपण सगळे गुरुपुत्र गुरुभगिनी आहोत, सर्वांनी अनुग्रह घेतलेला आहे. किती लोक आहेत अनुग्रह घेतलेले किती लोक आहेत बघा. अरे आपण जेव्हा अनुग्रह घेतो अवधूताचे होतो, त्या अवधूत काय सांगतो? ज्यावेळा स्वरूपाचं दर्शन होतं तर सद्गुरू सांगतो काय, अरे आजपासून तू माझा झालाय, मी तुझा आहे, तुझ्या हृदयात मी आहे, माझ्या हृदयात तू आहेस. गुरु शिष्याचं नातंच नाही. अरे सगळे तुम्ही पंत आहात, तुमच्या हृदयात तो बसलेला आहे, तो तुम्ही सर्व पंतच आहात, मग कोण अवधूत? हा प्रश्न. अवधूत तुम्ही कुणाला म्हणा? बालमुकुंदांना अवधूत म्हणा. पण बालमुकुंदांनी सांगितलं, मी माझं सर्वस्व पंतांच्या इथे टाकून दिलं, नाही पंत आणि मी बालमुकुंद मी आम्ही वेगळेच नाही. बालमुकुंद अवधूत झाले, ते पंत महाराज अवधूत आहेत, कारण त्यांनी तुम्हाला सर्वांना दिले. अवधूत संप्रदाय जर सगळ्यांना मिळताना आहे, त्या आपल्या सामान्य लोकांना आणि प्रपंच करून परमार्थ लोकांना, मग हा मिळालेला अवधूत संप्रदायामध्ये कोण अवधूत आहेत आता विचार करा. कारण त्यांनीही सांगितलं आहे, तू माझ्यासारखा झालाय, मी तुझ्याच आहे, तुझ्या माझ्यात आता फरक नाही, मग तुम्ही पंतच आहात ना, तुम्ही अवधूतच आहात. हा आपण कधी विचार केला आहे? मग अवधूत संप्रदायाची जी आरती आहे, आरती अवधूता, ही आरती अवधूता कुणाची आहे? कुणाची आहे? पंतांची आरती आहे ते बालकुंदांची आरती आहे. अरे ही आरती अवधूत संप्रदायाची एकरूपतेची आरती आहे, ऐक्याची आरती आहे, ती सर्व गुरुपुत्र बहिणीला जय जयकार केलेली आरती आहे. पंतांनी हा अवधूत संप्रदायाचीच आरती केलेली आहे. त्याचं कारण काय माहीत आहे तुम्हाला? ज्यावेळा ऑगस्ट 1883 गोकुळाष्टमी दिवशी, तुम्ही वाक्य वाचलं नसेल त्या पैठ्यामध्ये, श्री त्या पत्रामध्ये, गुरुला शरण गेलो पण समाधान मिळालं नाही. अरे गुरुला शरण जातात कसं, तुम्ही कसे गेलात? जसं गुरुला शरण जाल तसं तुम्हाला समाधान मिळणार आहे. तुम्ही गुरुला शरण गेलाच नाही तर तुम्हाला समाधान कसं? मग त्याचवेळी ही पाच पदं आणि आरती अवधूता निर्माण झालेली आहे. त्याचवेळी पंतांनी सांगितलं, अरे तुम्ही सद्गुरूशी शरण कसं जायचं हे तुम्ही सांगा ना. मग त्याच्यात तुम्ही एका या पदावरून तुम्हाला मी सर्वस्व आरती अवधूताचं विश्लेषण करणार आहे, की खरी आरती अवधूता काय आहे आणि आरती अवधूताचं आपण सर्वस्व काय करायला पाहिजे. आत्ता सगळ्यांनी सांगितलं, खूप सांगितलं, सगळ्या चांगल्या दृष्टीचं त्यांच्या त्यांच्या विचाराने त्यांनी सांगितलेलं आहे. पंतांचं तत्वज्ञान, बोध, ह्या बोध तीन गोष्टीवर अवलंबून आहे. तीन गोष्टीवर जी भजनं झालेत, जे अभंग तयार झालेत, त्यांचे बोध आहेत, तत्वज्ञान आहे, हे त्यांनी कधी लिहून ठेवलं नाही किंवा काही सांगितलं नाही. ज्या ज्यावेळा ते आपणहून त्या बोलले सांगितले त्यावेळी याच्यावर किरण की शाळेतून कॉलेज शाळेतून आल्यानंतर ज्याला एकतारीवर ते भजन करायचे त्यावेळेला ते आपापच पडलेली गरज आहे. तर त्याची सगळ्या तीन गोष्टीमध्ये तुम्हाला ह्या तत्वज्ञानाचं सगळं सरळ सांगतो. आणि हे जे बोध तयार झालेत, निर्णय आहे,
ते नीर कसे मिळाले ते आपल्याला माहीत आहे. नागरकट्टीसारख्या एका आपल्या गुरु बंधूने ते लिहून ठेवले म्हणून आपल्याला आयुष्यात मिळालेलं आहे. आणि आमचे माझे आजोबा नरसिंहराव आणि त्यांचे बंधूही सगळ्यांनी ते परिश्रम घेऊन हे सर्वस्व जतन करून ठेवलं म्हणून आपल्याला हा बोध मिळतोय. हे बोधपीठ आपण तयार केले, बोध मिळतोय, हे बोध कसा मिळतो हे पहिले बघायला पाहिजे आपण. अरे निष्काम भक्ती, निष्काम भक्ती, निस्वार्थी प्रीती, निस्वार्थी प्रीती आणि निश्चिम ज्ञानप्राप्ती, निश्चिम ज्ञानप्राप्ती हीच खरी पंतांच्या बोधाची फलश्रुती आहे हे आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे. अरे आपण अवधूत संप्रदायामध्ये आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे आयुष्यामध्ये? आपण फार खेळीक आहोत, खेळभंगूर आहोत. आपण जर दोन शताचा अंतराचा आयुष्याचा विचार केला तर आपण किती क्षणिक आहोत हे विचार करा. प्रत्येक भूमिकेत किती क्षणिक आहोत आपण? आपली जन्माला आलोत, जन्म कसा आहे होतो आणि जातो कसा हे कुणीच सांगू शकत नाही. आलो कसं जाऊ कसं पंतांची पदं आहेत. जन्माला कसा येतो किंवा आपण जातो कसं हे कुणीच सांगू शकत नाही. तसंच आपण झोपतो कसा उठतो कसा हेही सांगू शकत. आपण कठपुतळी आहोत त्याचा धागा त्याच्याकडे आहे आयुष्यामध्ये, तो जसा दहे करतो तसा आपण डगमगत राहतो. पंतांची कितीतरी पदं आहेत अशी की त्यातून पूर्ण तत्वज्ञान आहे, सर्वस्व तत्वज्ञान आहे. म्हणजे जी खरी फलश्रुती आहे ती त्या तीन याच्यामध्ये सर्वस्व आहे. पंतांची पदसुद्धा सर्वस्व त्याच तत्व त्याच्यावर आहे. अवधूत संप्रदाय हा प्रेमाचा संप्रदाय आहे. प्रेमाचा वाहा जन्म घेतला बाण्याने पुढे जगता. अरे गुरुपुत्रांना आणि गुरु भगिनींना पंत महाराज प्रेमाचा जन्म घेतला ते म्हणायची गरजच काय आहे? कारण आम्हाला जाणीव आहे आम्ही ही खून बांधलेली आहे आयुष्यामध्ये गुरुपुत्र गुरु भगिनी. आणि अवधूत संप्रदायाचा अवधूत संप्रदायामध्ये आलो त्याच वेळा आम्हाला कळालं की सद्गुरु माझा कोण आहे काय आहे. तो प्रेमाचा सागर आहे, प्रेमाचा सद्गुरू आहे, हे आम्ही खून बांधलेलीच आहे. जेव्हा आम्हाला स्वरूपाचं दर्शन झालं आणि आम्ही अवधूत संप्रदायामध्ये आलोय तेव्हा आम्ही अवधूतच आहोत, आम्हीही अवधूत आहोत. ही सद्गुरूंनी केलेली आरती आहे, ही अवधूताची आहे. कोणाची आवृत्ती? ही एकरूपतेची ऐक्याची आरती आहे. अवधूत संप्रदायातल्या एकरूपतेची आणि ऐक्याची आहे. त्या गुरु शिष्याचं नातंच नाही, हाच खरा अवधूत संप्रदाय आहे. मग आता अवधूत संप्रदायामध्ये आल्यानंतर पण त्यांनी दोन्ही गोष्टी सांगितल्या. अवधूत संप्रदाय सोपाही सांगितला आणि कठीणही सांगितला. अरे सोपा कोणाला? जो खरोखर निष्ठावंत आहे त्याला एकरूप झाला आहे. आणि अवधूत संप्रदायाचे तत्वज्ञान बोध आहे तो स्वतः अंगीकारलेला आहे. जे 10 नियम पंतांनी सांगितले आपण यावेळेला अनुग्रह देतो त्याला सांगतो 10 नियम त्यांचे. त्या 10 नियमामध्ये किती सांगितलंय, किती तत्वज्ञान आहे सांगा ना. त्या तत्वज्ञानाप्रमाणे जर आपण आयुष्यात बाळगून राहिलो तो खरा गुरुपुत्र आहे, गुरु बहिणी आहे. ते आपण बांधलं पाहिजे आयुष्यात. जो खरं निष्ठावंत नाही अनुग्रह घेतला आहे त्या अवधूताशी एकरूप राहत नाही, त्याला तुम्ही गुरुपुत्र म्हणाल का? गुरुपुत्र म्हणाला. आणि आपला अवधूत संप्रदाय हा आई मुलाचं नातं आहे. आई मुलाचं नातं हे आपला अवधूत संप्रदाय. आईने चार प्रकारची काय मुलं आहेत, वेगळीवेगळी आहेत. एखादा खट्याळा आहे, एखादा चांगला बघतो, पण त्याला जी वागण्याची पद्धत जी आहे माया आहे ती एकच असते. आपली गुरुपुत्र गुरु भगिनी हे सर्वश्रेष्ठी चांगले राहावे, सर्वश्रेष्ठी त्यांचे कल्याण व्हावं, आयुष्याचं कल्याण व्हावं, हीच भावना त्या आईची असते. आईची भावना जी आहे ना ती आपल्या सद्गुरूची भावना आहे. सद्गुरूची भावना आहे, आई आईची भावना आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग आपण सगळे जमतो कसा? या अवधूत पुत्र आहोत, अवधूत गुरु भगिनी आहोत. आज असे वेगवेगळे मेळावे ठिकठिकाणी तयार होत आहेत बोध बोधाचे, त्या ठिकाणी आपण सगळे जमतो कसा? त्यालाही फार वेगळं आहे.
ऐसी प्रेमाची जाती स्वार्थाहून केली. हे गुरुपुत्र आणि गुरु बहिणीचा प्रयत्न आहे. अरे आपण एकत्र जमतो त्याचे काय कारण आहे? ही प्रेमाने गुरु अवधूत संप्रदायाने गुरु प्रेमाने मिळतेली जी माळ आहे, सगळी जी माळ आहे ती दिवसा दिवसात घट्टच होत राहणार आहे, ती न तुटणारी माळ आहे. हे फार विचार करण्यासाठी अवधूत संप्रदायाने निर्माण केली जी प्रेमाची माळ आहे ती अशी घट्ट होत राहणार आहे आयुष्यामध्ये. त्या याच्याप्रमाणे जर आपण राहिलो आयुष्यामध्ये तर सद्गुरूंनी सांगितले मला काही नको आहे, सर्वत्र मला पहा. जो न मागता देणारा सद्गुरू फक्त आपला सद्गुरू पंत मारायला गेले लक्षात. कोणी मागून कोणीही दिलो मागून कोणीही देईल, जो सद्गुरू आपल्याला काही न मागता, कारण का ती आई आहे. मुलाला भूक लागली मग कुठल्याही प्रकारची भूक असू दे आयुष्यातली, ती भूक कशी लागली ही आईला कसं समजतं? ती लगेच जाऊन त्याला स्तनपान करते किंवा हे करते, त्याची भूक शमवते. मग कुठल्याही प्रकारची भूक असू देत, आयुष्यामध्ये किती प्रकारची भूक आहेत. पंतांचं एक पद आहे, पद आहे, त्या पदामध्ये पंतांनी इतकं तत्वज्ञान सुंदर सांगितलं आहे. बाल बुद्धी मी तळमळतो बागुल बावा भय दाखवितो, बाल बुद्धी मी तळमळतो. अरे दोन श्वासातलं आता आयुष्य आहे आपल्याला माहिती आहे, एक क्षणभंगूर आहे हेही माहिती आहे. त्याच्यामध्ये आपण कायम तळमळत राहतो महान मुलासारखा काम राहतो. तर येणाऱ्या आयुष्यामध्ये भोग आहे, यातना आहे, दुःख आहे. कारण आपण ज्यावेळेला संसारात येतो, संसार म्हणजे हा संपूर्ण आयुष्यही संसार आहे. ह्या संसारामध्ये आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की जन्माला आलो की आपल्याला काही ना काही जे दुःख आहे, यातना आहे, भोग आहे, कायम सुख नाही आहे. मग ह्याच्यात आपण तळमळत राहतो. पण तळमळ का राहायचं गुरुपुत्रांनी अवधूत संप्रदायातल्या गुरुपुत्र वहिनी विचार करण्यासाठी दुसऱ्या ह्याच्यात पंतांनी सांगितलंय प्रेमळ माय तू जवळी असता खेळत खेळत व्यर्थ भ्रमतो. अरे प्रेमळ माय आपल्या जवळ आहे, अवधूत संप्रदायाची ती आई आहे आपल्या जवळ, तर आपण खेळत खेळत कशाला व्यर्थ करायचं आहे? अरे तिच्या खेळण्याची एकरूपा तिला मागा तिच्याकडे काय, ती तुम्हाला सर्वस्व देईल. नाही स्वातंत्र्य माझे काही नाचविषयी त्यांचा मी नटतो. आपल्या आयुष्यात स्वातंत्र्य नाही, आपण कायम पडतं जाऊ. आपण मी तूपणाचा भाव टाकून पंतांनी म्हटलंय मी तूपणाचा भाव टाकायलाच लागतो, कारण काय आपल्या हातात काही नाही आहे. आपण सर्वस्व सद्गुरूच्या किंवा कुठल्याही याच्या इच्छेवर अवलंबून असतो, कारण आपण कठपुतळी आहोत. कठपुतळीचा धागा कसा तो त्याच्या हातात असतो, तो जसा हलवतो तसं आपण कठपुतळी हलवत असते, तसं आपण आयुष्यात कठपुतळी आहोत, त्याचा धागा त्याच्याकडे आहे. ते गुरुपुत्रांनो गुरु भगिनींनो हा धागा टिकवायसाठी तुम्हाला चलनाशी एकत्र व्हायचं, अवधूत संप्रदायाशी एकरूप राहायला पाहिजे आणि त्याच्या चलनाशी एकरूप राहील. सद्गुरूचे चरणाचे एक अमूल्य दागिना आहे पंतांच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं की गुरुपुत्राने गुरु भगिनीने अवधूत संप्रदायाच्या लोकांनी मुलांनी हे आईला जपलंच पाहिजे. म्हणून मला सांगतोय अवधूत संप्रदाय जेवढा सोपा आहे तेवढा कठीण आहे, सोपाच ठेवा, कठीण करू नका. निष्ठावंत राहा, त्याच्या चरणाची एकरूप व्हा, हेच खरं तत्वज्ञान अवधूत संप्रदायाचं. अवधूत संप्रदायाचं तत्वज्ञान हेच खरं आहे, ते प्रत्येकाने लक्षात ठेवा. तिच्या चरणाशी एकरूप आहात तरच तुम्हाला आयुष्यात सर्वस्व मिळणार. आता आपण अवधूताची आरती याच्यावर 2 मिनिटं बोलतो, बराच वेळ झालेला आहे की मला भूक सारखी असेल. पण अशीच वेळ आहे की मला प्रत्येक ठिकाणी ती जेवढ्या जेवढ्याची वेळ आलेली असते. मला खूप सांगावं सर करतो माझ्या गुरुपुत्र भगिनीला, पंतांचं तत्वज्ञान फार मोठं आहे, पंतांचं तत्वज्ञान खूप मोठं आहे.
त्या एका पदातून तुम्हाला मी सर्व सांगतो आणि काय आपण काय केलं पाहिजे एखाद्या आपण येताना काय करतो भेटत असतो एक तत्वज्ञ आहे येताना रडतो आपण जग असतो पेढे वाटतात बर्फी वाटतात काही वाटतात पण जाताना आपण हसत जायचं आहे जगाला रडवायचं आहे हे अवधूत अभ्यासाचं खरं पीठ आहे जगाला रडवणार कसे जगाला रडवणार कसे तर ह्या सौन शास्त्रातल्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी सद्गुरूच्या वचनाप्रमाणे आपण काहीतरी केलं पाहिजे जर ते केलं तरच आपण हसत जाणार आहोत नाही पण होता आला गेला ही तत्वज्ञान कधी असू हे अवधूत अभ्यास खरंच होतं लाच मारतोय सर्वस लाच मारून आम्ही झालोय निश्चिंत कारण आम्ही अवधूत पुत्र गुरु बंधू आहोत गुरु भगिनी आहोत आम्ही अवधूत अवधूत सदा स्मरतो देत देत आम्ही अवधूत अवधूत दुसरे तर काय पाहिजे बंद मोक्ष भ्रांती सगळी काय बंद आहे मगाशी सांगत होते बंद आणि मोक्ष कोणती मुलगी सांगत होती कोण मुलगी सांगत होती ना बंद मोक्ष बंद मोक्ष भ्रांती सगळी शुद्ध ब्रह्माद्वैत शुद्ध ब्रह्माद्वैत आम्ही अवधूत अवधूत आम्ही अवधूत अवधूत सदा स्मरतो दत्त दत्त सदा स्मरतो दत्त दत्त आम्ही अवधूत अवधूत प्रेमानंदे बघा प्रेमानंदे आ प्रेमानंदे प्रगटलो मी प्रेमस्तव जन्म घेतला प्रेमानंदे 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 प्रगटलो आम्ही भजतो गुरुदे
भजतो गुरु दत्त आम्ही अवधूत अवधूत आम्ही अवधूत अवधूत सदा स्मरतो दत्त दत्त सदा स्मरतो दत्त दत्त आम्ही अवधूत अवधूत. अरे कोण अवधूत? आपण ज्या वेळा अनुग्रह घेतो त्या सद्गुरु म्हणतो अरे तू माझा आहे मी तुझा आहे. भानुकुंदाने देखील पंतांना सांगितलं, पंत महाराज आपल्याला सांगतात की अरे कोण अवधूत आणि कुणाचा वेगवेगळा आहे, कुणाची आरती आहे, आपण असा विचार करायला पाहिजे. ही प्रेमाची आरती आहे आणि ह्याने आरती अवधूता सर्व ह्याच्यात पावलेली आहे. पंतांच्या सर्व वाङ्मयामध्ये ज्या ज्या बोध आहे, जो तत्वज्ञान आहे, ती संपूर्ण आरती अवधूतामध्ये आहे. प्रत्येक 84 आरत्या आहेत पंतांच्या, त्या 84 आरत्यामध्ये सुद्धा निष्काम भक्ती, निस्वार्थी प्रीती आणि निश्चिम ज्ञानप्राप्ती हे तत्वज्ञान सगळी एक बोधामध्ये आहे. आपल्या प्रत्येक पंतांच्या प्रत्येक बोधामध्ये तत्वज्ञान आहे. हे जे आपण आयुष्यात घ्यायचं आहे अवधूत पुत्रानो, अवधूत गुरुपुत्रानो, गुरु भगिनीनो, हेच आपण आयुष्यात करायचं आहे. त्याचवेळ आपण जाताना हातच जाणार आहोत, जगाला रडवणार आहोत. हे तत्वज्ञान तुम्ही फक्त पंतांचं करायचं आठवण्यात आणायचं आहे हे फार लक्षात ठेवा. तुम्ही प्रत्येकाला सांगतो बाबा रे तुम्ही अवधूत पुत्र आहात, गुरु भगिनी आहात, फक्त एकच लक्षात ठेवा, विसरू नको तो दत्त दत्त, विसरू नको तो पंत, सदा रहा निश्चिंत, सदा रहा निश्चिंत, विसरू नको तो दत्त, विसरू नको तो दत्त, विसरू नको तो दत्त. अरे त्याला कायम जवळ ठेवा हृदयात बाळा, तर तो तुमच्या हृदयात आहे, तो तुमच्या हृदयात आहे, तो त्याच्याही हृदयात तुम्ही आहात, तर त्याला कायम हृदयात ठेवा आणि त्याला विसरू नका. तो सर्वस्व न मागता देणार आहे आणि तुम्हाला आयुष्यात सर्वस्व द्या. सदा रहा आणखी सदा रहा सदा रहा. असंच चालत राहावं असं वाटत होतं पण कुठेतरी काळ मर्यादा येते. तर आता वरती भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि कृपया अर्धा तास आहे आपल्याकडे, तर अर्धा तासामध्ये जे Thank you.
आणि तृप्त झालात तर असालच, कारण की बाहेर भरपूर पाऊस होता, सर्वांना भूक पण फार लागलेली, त्यामुळे तरुण आता शांत झाले असतील आणि आता कीर्तन असेल, कीर्तन ऐकूया. आणि तत्पूर्वी निश्चिंत असावं आपण, सकाळपासून 11 वर्षांच्या वयापासून जवळपास 65-70 पर्यंत वय आरती अवधूतास आज बघितले. 75 पर्यंत 11 वर्ष ते 75 वर्ष हा आरती अवधूताचा सकाळपासूनचा प्रवास अतिशय उत्तम. तो एवढ्या करता की त्या 11 वर्षाच्या बाळानं ते काही बोलत असताना काही शब्दांचा अर्थ त्याला कळालाही नसेल आणि कळत नाहीच. किंबहुना आयुष्याच्या शेवटापर्यंत पंतांच्या शब्दांचा अर्थ कळत नाही, कळालेला अर्थ बदलत मात्र नक्की जातो. जसजसा तुमचा अनुभव तुमच्या गाठीशी येत जातो तसतसा पंतांचा शब्दांचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येत राहतो. हे पंतांच्या वाङ्मयाचं वैशिष्ट्य. अतिशय सुरेख बोल हे सगळी म्हणते. अगदी छोटा 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 विचार करा, काही 8वी-9वीच्या मुलीनं इंग्रजीत गौरी जाधव, त्यानंतर डोंबिवलीची दिवेकर, आणखी निहाव्या मुली काही बोलल्या आहेत, खूप सुंदर, खूप सुंदर. तर आपण आजवर जर का पंतवाङ्मय वाचलं नसेल तर हे सगळं ऐकल्यानंतर आपण वाचायला सुरुवात केली पाहिजेत असा आग्रह धरणार हे सकाळपासूनचं या सगळ्या मंडळींचं मनोगत निवेदन असं मला वाटतं. मी आत्ता आरती अवधूतावर बोलणार नाही, मी आत्ता आपणासमोर उभा आहे तो मुंबई पंत भक्त मंडळाचा निमंत्रक म्हणून. गेलं वर्षभर आपण आरती अवधूता अत्यंत उत्साहानं साजरी करतो आहोत. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी रौप्यमहोत्सव साजरा करणारी ही आरती आहे. महामेळावे खूप झाले, तिथे येणाऱ्या प्रत्येक ठिकाणी आपण सकाळपासून प्रेम प्रेम या विषयावरच बोलू. फक्त एका पदाचा उल्लेख करतो माझ्या बोलण्यात, 2448 पद आहे, त्या पदात पंत असं म्हणतात, आलो प्रेम भोगाया आम्ही प्रेम भोगाया, आलो आम्ही प्रेम भोगाया, कोण पुसे मिथ्या संस्कृती या,
आलो प्रेम भोगाय आलो प्रेम भोगाय आलो आम्ही प्रेम भोगाय। या पदात पंतांना जे अपेक्षित आहे ते वर्षभर आपण बघतो आहोत। अशाच एका ह्या संपूर्ण महामेळाव्यांची सांगता मुंबईमध्ये 21 जानेवारीला होता, 21 जुलै माफ करा, 20 जानेवारीला ठाण्यात कार्यक्रम झाला। बरोबर 6 महिन्यांनी हा कार्यक्रम होतो, बरोबर 6 महिन्याचा होती, 20 जानेवारी ते 21 जुलै। आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं, अवघ्या अवधूत संप्रदायाने यावं ही आमची अपेक्षा आहे। दिवसभराचा कार्यक्रम आहे, मी कार्यक्रम पत्रिका थोडक्यात आपणास सांगतो। सकाळी 9 वाजता आपण सर्वांचं आम्ही स्वागत करू, अल्पोपहार आहे, त्यानंतर पहिल्या सत्रामध्ये आरती अवधूतावरती मग ते बोलणार आहेत, त्यानंतर श्रीपंत महाराजांचा प्रेम मार्ग यावर एक विशेष व्यक्ती बोलणार आहे, श्रीत विवेक दिगंबर वैद्य असं त्यांचं नाव आहे। आपण सामना रविवारचा सामना जर का बघत असाल तर यामध्ये पंत महाराजांचे लेख येतात, त्यांचे चरित्रपटाचवरचे लेख येतात, पंतांवरचं चरित्र लिहिलेली ही व्यक्ती आहे आणि ही व्यक्ती संप्रदायात प्रथमतः बोलणार आहे, म्हणून आपण सगळ्यांनी आलं पाहिजे। यानंतर अवधूत संप्रदायाचा आरती अवधूताचा वर्षभराचा मागोवा सुधीर वैद्य घेणार आहे, त्यानंतर बाळासाहेब कसाळे पुण्यावरून येणार आहेत, पराग 117 बोलणार आहेत, सकाळच्या पहिल्या सत्राचा समारोप अभिजित पंत करणार आहेत बोधपीठाशी आजवरची आणि पुढील वाटचालीवर। दुपारच्या सत्रात सुरू करताना गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे मंडळाच्या वतीनं, म्हणून मार्गदर्शनपर घराण्याकडून मार्गदर्शनपर, कारण गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे, गुरूंचे आशीर्वाद मिळालेच पाहिजे, आशीर्वादपर सुधीर पंत बोलणार आहेत। त्यानंतर सुहास सातोस्करांचं कीर्तन आहे, यानंतर आमचं काही मंडळाचं रजिस्टर्ड मंडळ आहे, त्यामुळे काही उपचार आम्हाला पार पाडावे लागतात, जसं अहवाल वाचन आहे, मंडळाची परंपरा आहे म्हणून काही सत्कार आहेत, जीवनगौरव पुरस्कार मंडळ देतं, आणि हे झाल्यानंतर आरती अवधूता ही आरती आहे त्याचा महागजर। आपणा सर्वांनी या कार्यक्रमाला सहकुटुंब सहपरिवार यावं ही नम्र विनंती करण्यासाठी मी आज आपणासमोर उभा आहे। आत्ता ज्यांना ज्यांना शक्य होईल आपल्या विभागवर आम्ही पत्रिका पाठवत आहोत, काही व्यक्तींना व्यक्तिशः आहे, आत्ता मंडळाचे अध्यक्ष इथं आहेत, चिटणीस इथं आहे, त्यांच्याकडून आपणास आम्ही आमंत्रण देऊच, पण सर्वांना निवेदन आहे पुन्हा एकदा की आपण सहकुटुंब सहपरिवार या, ज्या उत्साहात आपण इथं आला, आणखीन 31 किलोमीटर पुढं आपण जर का आला तर मुंबईचा मेळावा महामेळावा तर होईलच, पण आपण आलात तर त्याला तो महोत्सव होईल। धन्यवाद। 25 जोडपी या महाआरतीला आरती ओवाळणार आहेत, पारंपरिक वेशात आपण आलात तर अधिक चांगलं, अगदी पारंपरिक वेशात नाही आलात तरी तिथंही म्हणजे स्त्रियांनी 9 वारी द्यावी अशी अपेक्षा आहे आणि पुरुषांनी धोतर सोवळ जे काय असेल ते, कपडे बदलण्याची सोय सभागृहात केली जाणार आहे, त्यामुळे आपण एक तो सेट फक्त आपल्या हातातून आणला तर उत्तमच। 125 जोडपी भव्य व्यासपीठावर पंतांचं मंदिराचं जो आपण जो मंदिराचा फील आहे बाळकुंद्री क्षेत्रात, आपण जसे मंदिरात उभे राहतो तसाच्या तसा जवळपास 20 फुटी स्क्रीनवरती पंतांचं मंदिर असणार आहे, प्रत्यक्ष आपण सद्गुरूला त्या दिवशी आरती करतो आहोत याची अनुभूती आपण सगळी घेणार आहोत। येताना आपण आपलं एक स्वतःचंच निरांजन आणि तबक घेऊन आलात तर उत्तम, याचं कारण असं की आम्ही मंडळाच्या दृष्टीने देण्याचा विचार पण करतो, पण काही मंडळींचं म्हणणं असं की आम्ही आमची कोणाला काही चांदीचं आणायचं काय असाही सूचना आहे, त्यामुळे ते आणलं तर उत्तम, नाही झालं तर आम्ही आहोतच। फक्त आपण 125 मध्ये येणार असलात तर आम्हाला आठवणीने त्याची नोंद करा, याचं कारण या 125 मंडळ माझा विश्वास आहे 125 वर आम्ही नक्की जाणार, आणि म्हणूनच माझा प्रत्यक्ष तो कार्यक्रम घडत असताना प्रॉब्लेम असा आहे की ह्या 125 जरी उभं करायची असेल मंडळी तरी त्यांना उभं करण्याची व्यवस्था मला आधी काही त्याचं नियोजन करावं लागेल, हे नियोजन आम्हाला करण्याकरता आपली नाव नोंदणी केली तर उत्तम। इथं अर्चना आणि निलेश दोघेजण
शंखनाद नावाचा आमचा एक ग्रुप आहे त्यावर आहे. तिथं म्हणजे अर्चनाकडे जरी नाव नोंदवलं किंवा निलेशला सांगितलं तरी हरकत नाही, किंवा आत्ताही आमच्या मंडळाचे चिटणीस शिवाजी पाटील समोर त्यांना यांनाही सांगितलं तरी हरकत नाही, जेणेकरून ती व्यवस्था आरतीला उभं राहणाऱ्या व्यक्तींना सुटसुटीतपणे उभं राहता येईल, आरती व्यवस्थित होईल. या 125 का 125 पेक्षा अधिक मंडळींची आरती व्यवस्थित होईलच, पण इतरांनाही आरतीचा आनंद व्यवस्थित घेता येईल या दृष्टीने आम्ही व्यवस्था करणार आहोत. कृपया आपण नावनोंदणी करावी. धन्यवाद.